नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला टॉपिक आहे डिस्कशनचा, तो नंबर पजल्स, म्हणजे संख्याकूट प्रश्न. संख्याकूट प्रश्न हा आपला आजचा टॉपिक आहे. काल आणि परवाच्या दोन सत्रांमध्ये आपण संख्या मालिकेवरचे प्रश्न आपण केलेले आहेत, आणि त्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या, संख्या मालिकेमध्ये ज्या तुम्हाला सांगितल्या होत्या, त्यामध्ये मी तुम्हाला मूळ संख्या पाठ करायला लावल्या आहेत. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला पाठ असल्यास पाहिजे, त्या 25 मूळ संख्या आहेत. नंतर 1 ते 30 पर्यंतचे वर्ग मी तुम्हाला सांगितले, तर ते प्रामुख्याने करा. 1 ते 20 पर्यंतचे घनसंख्या ह्या आपल्या पाठच असल्या पाहिजे, आणि A to Z पर्यंतचे अक्षर जे आहेत, ते अक्षरांचे क्रमांक आपले पाठ असले पाहिजे. तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचा उपयोग संख्या मालिका, संख्या कूट प्रश्न, संख्या समान संबंध या सर्व प्रकारच्या प्रश्नांमध्ये होणार आहे. क्वेश्चन मी ज्या वेळेस तुम्हाला आता तुम्हाला रिप्रेझेंट करणार आहे, तुमच्या समोर जेव्हा क्वेश्चन येईल तेव्हा क्वेश्चनची आकृती काढू नका, कारण आकृती काढायला तो वेळ लागेल. तुम्ही उत्तराचं एक्सप्लेनेशन टाका, प्रश्न क्रमांक टाका आणि उत्तराचं एक्सप्लेनेशन टाका. वही पेन्सिल घेऊन तुम्ही बसले नसाल तर वही पेन्सिल घेऊन बसा. ओके, कंपल्सरी आहे, मी त्याचा आग्रह धरतोय. त्याच्या मागे सर्टन लॉजिक आहे. वही पेन्सिल घेऊन बसा. मी तुम्हाला 60 ते 90 सेकंदाचा वेळ एक प्रश्न सॉल्व करण्यासाठी देणार आहे. चला, पहिला प्रश्न आपल्या समोर आलेला आहे, आणि हे काही प्रश्न वेगवेगळ्या केंद्र सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये देखील विचारले गेलेले आहेत. तर अशा प्रकारचे प्रश्न आपण संख्या मालेमध्ये देखील केलेले आहेत. पहिला प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे, मी 60 सेकंदाचा वेळ तुम्हाला देतोय. या आकृतीमध्ये संख्या विशिष्ट नियमानुसार मांडल्या गेल्या आहेत, तो नियम आपल्याला शोधायचा आहे. चला, एक विशिष्ट नियमानुसार ह्या संख्या मांडल्या गेल्या आहेत. साठ सेकंदाचा वेळ मी तुम्हाला दिलाय. जी पद्धत आपण संख्यामाला प्रश्न सॉल्व करण्यासाठी वापरत होतो त्याच प्रकारचा उपक्रम आपल्याला या ठिकाणी राबवायचा आहे, म्हणजे तशाच पद्धतीने आपल्याला लॉजिक शोधायचं आहे. चला, नव्वद सेकंदांचा वेळ मी तुम्हाला दिला होता आणि तो पूर्ण झाला. बघा, आता याच पद्धतीने जर मी याला अशा पद्धतीने लिहिलं, बघा, 7, 15, 31, 63 आणि 127 या प्रकारचा प्रश्न आपण कालच्या सत्रामध्ये केला होता. बघा, 7 ची दुप्पट 14 होते, आणि 14 मध्ये 1 मिळवला तर 15 मिळतात. 15 ची दुप्पट 30, 30 अधिक 1 31. नंतर 31 ची दुप्पट होते 62 अधिक 1 63, 63 ची दुप्पट झाली 126 अधिक 1 127. म्हणून तुमचं उत्तर येणार आहे आता 127 ची दुप्पट. 127 ची दुप्पट 254 अधिक 1 255 तुमचं उत्तर असायला पाहिजे. 255 हे उत्तर पर्यायांमधून शोधा. तुमचं उत्तराचा पर्याय क्रमांक डी यायला पाहिजे. तुमचा उत्तराचा पर्याय क्रमांक डी आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये यस म्हणा, किंवा तुम्ही वर्गामध्ये बसले असाल तर तुम्ही स्वतःला स्तंभ म्हणा. यस, अगदी सारखा. बघा, फक्त प्रेझेंटेशन बदललेलं आहे. आपल्याला काल संख्या ह्या सलग तुम्हाला दिल्या होत्या, संख्या मालिकेच्या स्वरूपात दिल्या होत्या. इथं आता संख्या तुम्हाला एखाद्या आकृतीमध्ये रिप्रेझेंट केल्या गेल्या आहेत, आणि त्याच्यासाठी लागणारी संकल्पना ह्या सारख्याच आहेत. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आला आहे, प्रत्येकाने प्रश्न व्यवस्थित ऑब्झर्व करा. सुरुवातीला थोडा तुम्हाला जर जास्त वेळ लागतोय तर लागू द्या. एक 60 ते 90 सेकंदाचा वेळ तुम्हाला मी सुरुवातीला देतोय, तरी पण उत्तर येत नसेल तरी काही हरकत नाहीये. परंतु एक 5, 10, 15 प्रश्न सॉल्व केल्यानंतर नक्की तुम्हाला याच्यामध्ये आत्मविश्वास तुमचा वाढणार आहे, तुमचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढेल.
चला एक 60 सेकंदाचा वेळ, 60 ते 90 सेकंदाचा वेळ मी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. तर बघा आता या संख्या जर तुम्ही वेगळे लॉजिक या ठिकाणी आपल्याला लावता येते. बघा समोरासमोर जर संख्या बघितली तर त्या संख्येची दुप्पट झालेली आपल्याला दिसते. 7ची दुप्पट या ठिकाणी बघा 14 दिसते, तर 9ची दुप्पट जर तुम्ही केली तर 9ची दुप्पट 18 तुमचं या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. मला पूर्ण खात्री की तुमच्यातल्या सर्वांचं उत्तर 18 आलेलं असेल. येस, समोरासमोरील संख्यांची दुप्पट या ठिकाणी केलेली आहे. म्हणून ज्यावेळेस तुम्हाला वर्तुळामध्ये संख्या अशा स्वरूपात मांडल्या असतील तर हा विचार तुमच्या डोक्यामध्ये असला पाहिजे की समोरासमोरील संख्यांमध्ये काही लॉजिक, काही संबंध आपल्याला प्रस्थापित करता येतोय का. येस, व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न मी तुमच्या समोर मांडला आहे. आता इथं 3च संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत आणि 34 संख्या तुम्हाला शोधायची. काल आपण बघितलं होतं बघा, संख्या मालिकेमध्ये जर चढता क्रम जर असेल, चढता क्रम असेल तर तो बघायचा की चढता क्रम आहे की नाही, तर संख्या कशा वाढतात, जलद गतीने वाढतात की हळूवार वाढतात. तर इथं तुम्हाला दिसतंय बघा, जर मी घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने गेलो तर संख्या जलद गतीने वाढतात, आणि जलद गतीने जर वाढत असेल तर त्या ठिकाणी गुणाकाराचा संबंध असला पाहिजे, गुणाकाराचं लॉजिक असलं पाहिजे. चला स्टाफ सिलेक्शन मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बघा तुमच्यातले बरेच विद्यार्थी स्टाफ सिलेक्शनचा ग्रुप डी मल्टीटास्किंग साठी पण तयारी करतात. म्हणजे अगदी आपल्या पोलीस भरतीच्या लेवलची ती परीक्षा असते, त्यामध्ये हा विचारला गेलेला प्रश्न आहे. रविवारच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला बोललो होतो की PYQ चं अनालिसिस आपण का केलं पाहिजे, की ह्या केंद्र सरकारकडून किंवा कोण वेगवेगळ्या परीक्षा ज्या होत आहेत त्या परीक्षांमधले प्रश्न आपल्याला थोड्याफार बदलाने आपल्याला विचारले जातात, आणि म्हणून तुम्ही नेहमी PYQ प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं गेलं पाहिजे. चला हो, तर बघा 66 गुणिला 3 जर तुम्ही केलं तर 66 गुणिला 3 198 तुम्हाला मिळत आहेत, आणि 198 ला जर पुन्हा तुम्ही 3 ने जर गुणलं तर 594 मिळत आहेत. तर मग त्याच अनुषंगाने याच्या पूर्वी बघा घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने चालला आहे, मग किती गुणिला 3 बरोबर 66, तर पर्यायांकडे एक तिरकी नजर टाका, 22 त्रिक 66 म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. वेल डन, वेल डन. किती प्रश्न बरोबर येत आहेत बघा, आपण एक 25 20 ते 25 प्रश्न आपण घेणार आहेत. शेवटी एक आपल्याला अनालिसिस करायचं की माझे 25 प्रश्नांमधून 20 प्रश्नांमधून किती बरोबर आले, किती ठिकाणी चुका झाल्या, आणि त्या चुका दुरुस्त करण्यासाठी पुढच्या वेळेस प्रयत्न झाला पाहिजे, चुकांमधून आपल्याला काहीतरी शिकवण मिळाला पाहिजे. आता या ठिकाणी बघा, तुमचे जर पाढे पाठ असतील आणि ते पाढे मी प्रामुख्याने 1 ते 30 पर्यंतचे पाढे म्हणा पाठ करायला सांगितले तुम्हाला, पाढे जर पाठ असतील तर तुमचं काम अजून इथं सोपं होणार आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलाय. अशा प्रकारचा प्रश्न देखील आपण संख्या मालिकेचं जे पहिलं सत्र घेतलं होतं विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न मी दिला होता. चला आठवा. आता जर तुम्ही या संख्यांची समोरासमोर जर तुम्ही तुलना करायला गेले तर तुम्हाला फारसा काही लॉजिक सापडणार नाही, जसं आपण दुसऱ्या नंबरच्या प्रश्नामध्ये केलं होतं, 5ची दुप्पट 10, 7ची दुप्पट 14, 9ची दुप्पट 18, पण इथं तसा काही संबंध दिसत नाहीये. म्हणून एक तर घड्याच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने संख्यांमधला होणारा बदल बघा कसा होतोय ते. प्रत्येकाने स्वतः प्रयत्न करा, परीक्षा तुम्हाला एकट्यालाच द्यायची आहे, म्हणून इतरांचं बघून किंवा इतरांचं उत्तर आलंय म्हणून आपण थांबू नका, आपण थांबू नका, स्वतः प्रयत्न करा. कारण तुम्ही तो प्रयत्न करत असताना वेगवेगळे विचार तुमच्या मनामध्ये येणार आहेत आणि ते विचारच तुम्हाला त्या उत्तरापर्यंत घेऊन जाणार आहेत. तुम्हाला हे पण जर आठवत असेल की मी म्हटलं होतं की व अशा ज्या खूप आउट ऑफ द बॉक्स
शृंखला आहेत, सिरीज आहेत, त्यांची एक विशिष्ट यादी आपण करून ठेवायला पाहिजे आणि ती पुन्हा पुन्हा बघायला पाहिजे. त्याच्यावर प्रश्न कशा स्वरूपात विचारला जाईल सांगता येत नाही. आता बघा, हेच जर मी असं लिहिलं 1, 2, 3, 5, 8 आणि मला क्वेश्चन मार्क विचारलाय, तर आपण बघितलं तर बघा, 2 आणि 1 यांची बेरीज होते 3, नंतर 3 आणि 2 यांची बेरीज होते 5, 3 आणि 5 याची बेरीज होते 8, म्हणजे ह्या दोघं पदांची बेरीज 1 आणि 2ची बेरीज 3 झाली, 2 आणि 3 यांची बेरीज 5 झाली, 5 आणि 3 यांची बेरीज 8 झाली, म्हणजे आपलं उत्तर आता उत्तर येणार आहे 5 अधिक 8, 8 5 13, आणि तुमचं उत्तर पर्याय क्रमांक सी आहे. प्रश्न समजला आहे सर्वांना, तुम्हाला आठवलं असेल बघा. आणि हा फरक आहे बघा, सातत्य जर तुम्ही ठेवलं, रेग्युलर कंटिन्युअली सेशन्स करत राहिले, मग ते सेशन ऑनलाईन असो की ऑफलाईन असो, तुम्ही सेशन मध्ये कंटिन्युटी ठेवा विद्यार्थी मित्रांनो. एक सेशन केलं, दुसरं सेशनला बंक मारलं तर तुम्हाला कनेक्ट करता नाही येणार. हा, सातत्य ठेवा. म्हणजे आता तुमची सर्वात महत्वाची प्रायोरिटी काय असली पाहिजे, की जे पण सत्र आपल्यासाठी अरेंज होत आहे त्याचं परिपूर्ण फायदा घेणं, त्याला त्याच्यामध्ये पूर्ण सहभाग नोंदवणं. नक्की तुम्हाला स्लोली ग्रॅज्युअली तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा बदल तुम्हाला जाणवेल. तो बदल एका दिवसात 2 दिवसाचे सेशन्स केल्यानंतर नाही होणार, सातत्य तुम्हाला ठेवावं लागणार आहे. आणि मग एकमेकांच्या गोष्टी ह्या फार रिलेटेड आहेत. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर. हा प्रश्न तुम्हाला पुन्हा एक आनंदाची त्या ठिकाणी लहर येणार आहे, खुशी की लहर, कारण ह्या सर्व संख्या आपल्या परिचयाच्या आहेत, ओळखीच्या आहेत. पण जसं बघा, आपला एखादा ओळखीचा व्यक्ती जर आपल्याला कुठं स्टेशनवर भेटला, बस स्टँडवर भेटला, तर क्षणार्धात आपण त्याला हाक देतो, आपण त्याच्याशी गप्पा मारतो, तसे ह्या संख्या देखील आपल्याशी बोलतात. परंतु त्यांच्याशी तुमचा चांगला परिचय झालेला पाहिजे, म्हणजेच पाठांतर झालेलं पाहिजे. आणि सेशनच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं, अगदी सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला पाढे पाठ करायचे, वर्ग पाठ करायचे, घन पाठ करायचे, म्हणजे याला पर्यायच नाही आहे, याला पर्यायच नाही आहे, पाठांतर करा. यस, व्हेरी गुड, प्रत्येकाचं उत्तर आलं. बघा, हा 2चा घन आहे, 27 हा 3चा घन आहे, 64 हा 4चा घन आहे, 125 5चा घन आहे, 516 6चा घन आहे. तर आपलं येणार संख्या ही 7चा घन, 7चा घन म्हणजे 343 तुमचं उत्तर यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3 आहे. तुम्हाला आठवतंय अशाच प्रकारचे प्रश्न आपण संख्या मालिकेमध्ये या ठिकाणी केले होते, संख्या मालिकेमध्ये केले होते. आणि या प्रश्नाचं उत्तर देताना नक्कीच तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. चला पुढचा प्रश्न, थोडासा बदल आहे. आता बघा, प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला वेगळं लॉजिक शिकवतोय, त्याच्यामुळे तुम्ही विचार करा, आपली विचारांची क्षमता वाढवा. एक विचार करून अप्लाय होत नसेल तर दुसरा विचार तुमच्या मनामध्ये आला पाहिजे, दुसरा त्या ठिकाणी लागू होत नाही तर तिसरा तुम्ही लागू करण्याचा प्रयत्न करा, चौथा शोधा, पाचवा शोधा. सर्वेच प्रश्न सारख्या लॉजिकने सॉल्व होत नाहीत. आता या ठिकाणी वर्तुळाचे 8 भाग केलेले आहेत. यस, वर्तुळाचे 8 भाग केलेले आहेत. चला मी 60 ते 90 सेकंदाचा वेळ तुम्हाला देतोय. काही विद्यार्थ्यांचं उत्तर 60 सेकंदाच्या आत येऊन जाईल, काही विद्यार्थ्यांना 60 सेकंद लागतील, आणि काही विद्यार्थ्यांना 60च्या वर पण वेळ लागू शकतो. तरी देखील उत्तर आलं नाही तरी संयम ठेवा, त्याच्यावर विचार करा. हिट अँड ट्राय, ट्रायल अँड एरर, प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत राहा. एक नियम लागू पडत नाही तर दुसरा नियम,
दुसरा नियम लागू पडत नाही तर तिसरा नियम पण तुम्हाला त्याच्यामध्ये लागू पडत नसेल, आणि तुमच्याकडचे डोक्यामध्ये असलेले नियमच संपले असतील तर मग आपल्याला थांबावं लागेल. तर बघा, आपण दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न केला तर त्यावेळेस आपण काय म्हटलं, तर समोरासमोरील संख्यांकडे बघा. आता इथं समोरासमोरील संख्यांकडे बघितलं तर संख्येची दुप्पट तर केली आहे, 2 दुणे 4, पण दुपटीमध्ये 1 मिळवला आहे. मग ते लॉजिक सर्वांसाठी अप्लाय होते का? बघा, 3ची दुप्पट किती होते, 6, आणि 6 मध्ये 1 मिळवला आहे, 7 तुम्हाला दिसतोय. 4ची दुप्पट या ठिकाणी 8 होते, आणि 8मध्ये 1 मिळवला आहे, म्हणजे लॉजिक तुम्हाला सापडलंय. मग आपल्याला काम करता येईल. आता बघा, 5ची दुप्पट 5×2 + 1, 5ची दुप्पट 10 + 1, तुमचं उत्तर 11 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक बी तुमचं उत्तर आहे. आणि बघा, जी तुम्ही आकडेमोड करतायत ती आकडेमोड इतकी साधी आहे की वर्गामध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते जमणार आहे, सहज जमणार आहे. वर्गामध्ये बसलेला प्रत्येक व्यक्तीला ती आकडेमोड जमणार आहे, पण ते लॉजिक शोधायला पाहिजे. आता तुम्हाला सांगतो बघा, हे कूट प्रश्न किंवा संख्या मालिकेवरचे प्रश्न अतिशय सोपे होतात. केव्हा? जेव्हा त्याच्यामधला नियम समजल्यानंतर, किंवा तेव्हा जेव्हा आपल्याला त्याच्यामधलं लॉजिक समजतं, त्यावेळेस आपल्याला एकदम सोपं वाटतं, आणि मग आपल्याला वाटतं अरे मला का नाही सुचलं हे. ठीक आहे, अशी अशी तुमची रिॲक्शन असू शकते, पण ठीक आहे. सुरुवातीला जर तुम्ही हा टॉपिक करायला घेतला असेल तर कदाचित तसं होईल, पण तुम्हाला मी सांगितलंय आपल्याला कमीत कमी प्रत्येक प्रकारावर 100-200 प्रश्न सॉल्व करायचे आहेत, आणि 100-200 प्रश्न जर तुम्ही प्रत्येक प्रकाराचे सॉल्व करून टाकले तर तुम्हाला कोणतीही ताकद सिलेक्शन केल्याशिवाय थांबवू शकत नाही. सिलेक्शन होणारच. यस, चला पुढचा प्रश्न बघा. हा पास आहे. पुढचा प्रश्न पण तुम्हाला अतिशय परिचयाचा त्या ठिकाणी वाटणार आहे. तुमचे उत्तर वह्यांवर लिहा, लिखाण गरजेचं आहे. हा, आकृत्या काढू नका, आकृत्या नका काढू, त्याच्यामध्ये आपला वेळ नका वाया घालू. नियम लॉजिक काय तुम्ही शोधताय ते बघा. यस, लॉजिक वर भर द्या. प्रश्न मध्ये वेगवेगळ्या आकृत्या वापरल्या गेल्या आहेत, पण लॉजिक्स त्या ठिकाणी सारखेत. यस, समोरील समोरील संख्या बघा. म्हणजे काय म्हणतोय मी बघा, 5च्या समोरील संख्या काय बघा, 5च्या समोरील संख्या ही 25 आहे, म्हणजे 5चा वर्ग त्याच्या समोर लिहिला आहे. नंतर 8चा वर्ग 64 त्याच्या समोर लिहिला आहे. 2चा वर्ग 4 त्याच्या समोर लिहिला आहे, तर 1चा वर्ग काय असेल, 1 असेल. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक ए असणार आहे. मी तुम्हाला काल पण बोललो होतो बघा, 1चा वर्ग देखील 1 आहे, आणि 1चा घन देखील 1 आहे. पण 1च्या बाबतीत थोडी काळजी घ्या. हा, 1च्या बाबतीत अजून बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, एक ही संख्या मूळ नाही आणि संयुक्त देखील नाही. मूळ संख्या नाही आहे ती, मूळ नाही आणि संयुक्त देखील नाही. हा मुद्दा कुठेतरी लिहून घ्या. वन इज नीदर प्राइम नॉर कंपोजिट. एक ही संख्या मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. 1चा वर्ग पण 1च होतो, 1चा घन पण 1च होतो, 1चा चौथा घात पण 1च होतो, 1चा 5वा घात पण 1च होतो. 1चा कोणताही घात जर तुम्ही घेतला, 1चा कोणताही घात जर घेतला तर तो 1च होतो. इवन 1चा 0वा जरी घात घेतला तरी तो 1च होतो, लक्षात घ्या. ठीक आहे,
चला पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. सारख्याच प्रकारचे लॉजिक्स तुम्हाला आता रिपीट होताना दिसतील, व्यवस्थित बघा. थोडाफार बदल प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला दिसेल, थोडाफार बदल आहे, तो बदल ओळखा. चला थोड्याफार बदलाने तुम्हाला प्रश्न या ठिकाणी प्रेझेंट केले जात आहेत. मी तुम्हाला 60 ते 90 सेकंदाचा वेळ देतो विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, इथं जर तुम्ही बघितलं तर हा चाराच्या दुपटीमध्ये आहे, पण चाराच्या दुपटीपेक्षा तो 1 ने कमी आहे. चाराची दुप्पट किती होते? 8. चाराची दुप्पट 8, 8 वजा 1, तुमचं 7 इथं लिहिलेलं आहे. पुढे जर तुम्ही त्याच क्रमाने गेले तर इथं 7 दुणे 14 होतं अधिक 1. 7 दुणे 14 अधिक 1 15 इथं लिहिलेलं आहे. मी लॉजिक तुम्हाला सांगितलंय, पुढे कंटिन्यू करा. म्हणजे गुणाकारात दोन स्थिर आहे, एकदा वजा 1 केलाय, एकदा धन 1 केलाय. चला पुढचं लॉजिक तुम्ही शोधा. मी तुम्हाला सुरुवात करून दिलेली आहे, सुरुवात मी तुम्हाला करून दिलेली आहे. पुढचा जर तुम्ही पाठ बघितला तर 15 दुणे 30 होतात, 30 मधून 1 वजा केला 29. पुढचा जर पाठ बघितला तर 29 जुने 58 होतात, 58 मध्ये 1 मिळवला तर 59 59 60. 59 ची दुप्पट जर तुम्ही केली विद्यार्थी मित्रांनो, ती होते 118. 118 मधून जर तुम्ही 1 वजा केला तर 117 भेटतो. 117 ला तुम्ही आता 2 ने गुणा तर आणि त्याच्यामध्ये 1 मिळवा, कारण वजा 1 झालेला आहे, म्हणजे 235 भेटले. आता आपल्याला आपलं उत्तर काढताना काय करावं लागेल? 235 गुणिला 2 करावे लागतील. 235 गुणिला 2 470 होतील. 470 मधून 1 वजा केला तर तुमचं उत्तर 469 येणार आहे. 469 पर्यायांमधून शोधा, तो पर्याय क्रमांक 4 तुम्हाला दिसणार आहे. सो दिस इज युअर आन्सर, दिस इज युअर आन्सर. तुम्हाला समजलं असेल तर पटकन चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. चला ठीक आहे, व्हेरी गुड. सुंदर लॉजिक आहे बघा. पुढचा प्रश्न आपल्या समोर आला आहे. फरक घ्या. आता बघा, 149, 175 आणि 203 ह्या जवळजवळच्या संख्या आहेत. मागच्या वेळेस अशा प्रकारचा प्रश्न आपल्या समोर आला होता, तेव्हा आपण घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने काही गुणाकारामध्ये काही आपल्याला भेटतंय का, आपण तो शोधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या संख्या जवळजवळ आहेत ना, 149, 175. म्हणजे 149 आणि 175 याच्यामध्ये कितीची वाढ असेल? म्हणजे हे जर मी असं लिहून टाकलं बघा, चढत्या क्रमाने 149, 175 आणि 203 असं जर मी तुम्हाला लिहिलं आणि इथं आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला काढायचं आहे, तर इथं जर आपण बघितलं तर ही संख्या 16 ने वाढलेली आहे. 16 ने वाढलेली आहे. कितीने वाढली? 16 ने वाढली का जास्त वाढली? बघा, 26 ने वाढलेली आहे, 26 ने वाढलेली आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर ही संख्या 28 ने वाढते. कितीने वाढते? 28 ने वाढते. म्हणजे बघा, आता तुम्हाला दिसलं बघा, 26 ची वाढ, 28 ची वाढ, तर सांगा पुढची वाढ कितीची व्हायला पाहिजे? 30 ची व्हायला पाहिजे. व्हेरी गुड. तर पुढची वाढ 30 ची व्हायला पाहिजे,
म्हणजे तुमचं उत्तर 203 अधिक 30 असं व्हायला पाहिजे. 203 अधिक 30 म्हणजे 233 उत्तर यायला पाहिजे. तर पर्यायातून ते उत्तर शोधा. पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर बघा, स्टाफ सिलेक्शन मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. आपण आजचं हे सत्र तुम्हाला मी आपण सर्वे केंद्र सरकारच्या प्रश्नपत्रिकेमधले विचारलेले प्रश्न तुम्हाला इथे दिसत आहेत. ऍक्च्युअल पोलीस भरतीमध्ये कसे प्रश्न विचारले गेले होते ते उद्याच्या सत्रामध्ये आपण डेफिनेटली घेऊच. हां, तर बघा प्रश्न कसा आहे. म्हणजे आपण ती मालिका जर आपण सॉल्व केली तर 26 चा फरक आहे, 28 ची वाढ आहे, 30 ची वाढ पुढे येणार आहे, त्याच्या पुढची वाढ 32 ची होणार आहे, समसंख्या एवढी वाढ होते. इतक्या सुंदर पद्धतीने आपण, म्हणजे पद्धत आपण संख्या मालिकेमध्ये जी वापरली होती ती जशीच्या तशी आहे, जशीच्या तशी आहे. चला पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय. 10वा प्रश्न आपण या ठिकाणी घेतोय. पुन्हा फरक बघा, यांच्यामधला फरक बघा. मागचा प्रश्न जसा सॉल्व केला होता तसाच करा. चढत्या क्रमाने ह्या 3 संख्या मांडा आणि त्यांच्यामधली वाढ कशी होते ते बघा. नक्की तुम्हाला जमेल हा प्रश्न, लक्षात घ्या. चढत्या क्रमाने मांडा संख्या. यस, संख्या जर चढत्या क्रमाने मांडल्या तर बघा 9, 13, 22. आता 3च संख्या म्हणजे खूप काही जास्त वेळ लागायला नको पाहिजे याच्यामध्ये. 9 ते 13 जर तुम्ही ही वाढ बघितली तर ही वाढ 4 ची आहे. आता 13 ते 22 ही जर वाढ बघितली तर ही वाढ 9 ची आहे. आता बघा ह्या काही विशिष्ट संख्या आहेत ना. बघा हा 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे. ठीक आहे, म्हणजे पहिली वाढ 2च्या वर्ग एवढी होती, दुसरी वाढ 3च्या वर्ग एवढी आहे, तर नक्कीच पुढची वाढ 4च्या वर्ग एवढी असायला पाहिजे. आणि 4चा वर्ग होतो 16, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी जे येईल तर 22 मध्ये आपल्याला आता 16 मिळवावे लागतील. 22 अधिक 16 तुमचं उत्तर प्रश्नचिन्हाच्या जागी 38 यायला पाहिजे, जो तुमचा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी दिसतोय. तर तुम्ही पेपर पेन्सिल चालून इनिशिएट करा, बघा सुरुवात करा. तुम्ही जर दिसतं त्या आकृतीकडे खूप डोळे फाडून बघत राहिले तर काहीच होणार नाही. गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला पेन चालवावाच लागतो. हा एखाद्या अपवादात्मक ठिकाणी तुम्हाला पेन चालवायची गरज पडणार नाही, परंतु पेपर पेन्सिलचा वापर तुम्हाला करावाच लागणार आहे. आणि असे तुम्हाला 2-3 प्रश्न, म्हणजे मागच्या पण प्रश्नपत्रिकेमध्ये जर तुम्ही बघितले तर असे 2-3 प्रश्न आपल्याला विचारले जातात. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर येतोय, प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. काल मी तुम्हाला ज्या सूचना दिल्या आहेत बघा, प्रत्येक सेशन मधल्या सूचना पुढे आपल्याला कामी येत आहेत. शृंखला जर या ठिकाणी चढत्या क्रमाने मांडली तर कसं तयार होईल रे सांगा बरं. चढत्या क्रमाने जर आपण ह्या ज्या संख्या दिलेल्या त्या जर मांडल्या तर 0, 7, 26 यस, आणि अशा प्रकारची शृंखला आपण काल सॉल्व केली आहे. काल सत्र रेगुलर करा, हा उपक्रम फक्त तुमच्या आणि तुमच्यासाठीच आहे. उगस कोणालाही तुम्हाला बसा आणि करा असं सांगण्याची वेळ येऊ देऊ नका, कारण हे केल्यानंतर फायदा सर्वस्वी तुमचा आहे. चढत्या क्रमाने जर आपण मांडल्या तर 0, 7, 26 असं येणारे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काढायचं आहे. तुम्हाला आठवतं मी काल काय बोललो होतो, शृंखलेचं पहिलं पद 0 असेल तर त्याच्यामध्ये लॉजिक कोणते कोणते असण्याची दाट शक्यता आहे. एकाचा घन वजा 1 किंवा एकाचा वर्ग वजा 1 या दोघांपैकी कुठलं तरी एक लॉजिक असणं शक्यता आहे. आता ह्या 8कडे 7कडे जर बघितलं मी, हा 7चा कसा दिसतोय मला, 2चा घन वजा 1, म्हणजे हा नक्कीच 0 कसा असायला पाहिजे, 1चा घन वजा 1. हा 26ला बघा, 3चा घन वजा 1, 3चा घन किती होतो, 3चा घन 27 वजा 1, 2चा घन 8 वजा 1 आणि 1चा घन 1 वजा 1. तुम्हाला उत्तर शोधायचंय, उत्तर शोधायचंय.
चला त्याच लॉजिकने आपल्याला इथं 4 चा घन वजा 1 असं यायला पाहिजे. 4 चा घन 64 वजा 1 तुमचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या जागी 63 येणार आहे, जो पर्याय क्रमांक 4 आहे. प्रश्न तुम्हाला आतापर्यंत जे प्रश्न समजत असतील लॉजिक सहज वर्कआउट होणार आहे, प्रत्येकाला जमण्यासारखं लॉजिक आहे. फक्त फरक एवढाच आहे, कोणाला उशीर लागेल कोणाला लवकर ते लॉजिक समजेल. ठीक आहे, सर्वेच प्रश्न हे तितक्याच परीक्षेला अपेक्षित आहेत, डिफिकल्टी लेवल त्याप्रमाणेच आहे. चला पुढचा प्रश्न मी तुमच्या समोर मांडलाय, प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. साठ सेकंदांचा वेळ मी दिलाय तुम्हाला. ओके, आता बघा या ठिकाणी 3 प्रश्नचिन्ह 81 आणि 65,681. तर बघा हा 81 हा 9 चा वर्ग आहे, आणि म्हणजे मग आपण जर सिक्वेन्स लावली 3 चा वर्ग 9, 9 चा वर्ग 81 आणि 81 चा वर्ग आहे 6,561. 6,561 म्हणून या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या असेल 9. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक ए असणार आहे, ए असणार आहे. चला पुढचा प्रश्न तुम्हाला दिलाय. आता हा प्रश्न थोडासा आउट ऑफ द बॉक्स आहे, बघा हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. आता या ठिकाणी प्रथम दर्शनी आपल्याला असं वाटू शकतं, बघा 3 आणि 5, 5 आणि 3 8 झाले, 8 5 किती झाले 13, 13 आणि 8 21 होतात, पण इथं 22 दिलेले. मग आपल्या मनामध्ये अशी शंका येण्याची शक्यता आहे की हे 22 च्या ऐवजी 21 पाहिजे होतं सर, हा प्रश्न चुकलाय. पण तो प्रश्न चुकलेला नाहीये, हा प्रश्न आउट ऑफ द बॉक्स आहे, म्हणून मी डायरेक्ट करायला घेतोय. तुम्हाला वेळ लागेल आणि मग तो आपल्याला वेळ आपल्याला लागू द्यायचा नसेल. तर बघा इथं कसं वेगळं लॉजिक आहे, 3 ची दुप्पट जर केली, 3 ची दुप्पट किती होते 6, 6 वजा 1 किती मिळाले 5. आता बघा 5 ची पुन्हा मी दुप्पटच करतोय, 5 ची दुप्पट जर केली, 5 ची दुप्पट झाली 10, पण मी आता त्याच्यातून 2 वजा करतोय, 10 वजा 2 8. लॉजिक तुम्हाला समजलं असेल कदाचित, 8 गुणिला 2 मी करतो, 8 दुणे 16, 16 मधून मी आता 3 जर वजा केले तर तुम्हाला किती भेटतंय 13. त्याच अनुषंगाने मी 13 मधून आता 2 13 ला 2 ने गुणतो, 13 दुणे 26, 26 वजा जर 3 केले तर 26 वजा आता 4 होतील, 26 वजा जर 4 केले तर उत्तर तुमचं 22 येते. त्याच प्रमाणे आपण जर लॉजिक लावलं, बघा 22 गुणिला 2, 22 जुने होतात 44. आता 44 मधून किती वजा करावे लागतील 5, कारण 4 ऑलरेडी आपण वजा करून टाकले आहेत. 44 वजा 5 उत्तर तुमचं असणार आहे 39. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी आहे. आकृती पण काढा लॉजिक पण लिहून घ्या, आग्रह आहे माझा, आकृती पण काढा लॉजिक पण लिहून घ्या. आतापर्यंत आलेल्या लॉजिक्स पेक्षा थोडस वेगळं लॉजिक आहे आणि म्हणून त्याची नोंद घ्या. चला नोंद घ्या, आपण जितका सराव करू तितके वेगवेगळे लॉजिक्स आपल्या सरावामध्ये येणार आहेत आणि म्हणून सरावाला महत्व आहे. यस, चला जायचंय पुढे. व्हेरी गुड, पुढचा प्रश्न मी तुमच्या समोर मांडतो आहे.
प्रत्येकाने प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. लिहून झालं असेल अशी अपेक्षा करतो. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे. चला, अशा प्रकारचा प्रश्न आपण ऑलरेडी केलेला आहे. फक्त वर्तुळाच्या जागेवर या ठिकाणी आयत दिलेला आहे. समोरासमोरील संख्यांमध्ये काही तुम्हाला लॉजिक सापडते का बघा. समोरासमोरील संख्यांमध्ये, चला समोरासमोरील संख्यांमध्ये काही लॉजिक सापडते का बघा. साठ सेकंदाचा वेळ मी तुम्हाला दिलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर पण आलं. म्हणजे मी असं म्हणतोय बघा, 7 आणि 14 यांच्यामध्ये काही लॉजिक दिसतंय का? अशाच प्रकारचा प्रश्न आपण मगाशी केला. यस, दिसतंय ना सर. 7 दुणे 14 अधिक 1 15 होतो. नंतर 5 आणि 11 मध्ये काही लॉजिक दिसतो का? यस, दिसतंय सर. 5 दुणे 10 अधिक 1 11 होतो. 3 आणि 7 मध्ये काही लॉजिक दिसतंय का? यस, दिसतंय. 3 दुणे 6 आणि 1 किती होतो? 7 होतो. तर आता 2 आणि तुमचं क्वेश्चन मार्क काय येणार आहे? 2 ची दुप्पट 2 दुणे 4 अधिक 1 5 तुमचं उत्तर यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक ए या ठिकाणी दिलेला आहे. पर्याय क्रमांक ए तुम्हाला दिलेला आहे. समस्या आहे सर्वांना. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे फक्त आकृती बदललेली आहे, संख्या बदलल्या आहेत, लॉजिक वापरलाय आपण अशा प्रकारचं, त्यामुळे ते सहज जमणार आहे. बघा, मनुष्य प्राणी हा त्याच्या अनुभवातून शिकत असतो. त्याने भूतकाळात ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टीची तो पुनरावृत्ती करत असतो. मग त्या चांगल्या असो किंवा वाईट असो, वाईट गोष्टींची सहसा पुनरावृत्ती आपण करत नाही. सतसत विवेक बुद्धी आपली जर ठिकाणावर असेल तर चांगल्या गोष्टींचीच आपण पुनरावृत्ती त्या ठिकाणी करतो. चला, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे. पुढचा प्रश्न हा करण्याचा प्रयत्न करा. आता याच्यासाठी मी एक तुम्हाला हिंट दिली. समजा ह्या संख्या मी क्रमाने लावून घेतल्या बघा. म्हणजे मी 25 पासून लिहायला सुरुवात केली. 25 27 घड्याळीच्या काट्याच्या दिशेने, 23 नंतर 30 नंतर या ठिकाणी 21 33 क्वेश्चन मार्क आणि 36 असं जर आपण लिहिलं. चला आता लॉजिक शोधा. आता हे लॉजिक शोधताना काय करा, एका आड एक संख्यांमधलं लॉजिक शोधा. एका आड एक संख्यांमधलं, चला तुम्हाला लगेच सापडेल बघा. एका आड एक संख्या म्हणजे कसं म्हणतोय बघा. 27 नंतर 30 30 नंतर 33 33 नंतर 36 काय दिसतंय तुम्हाला इथं? या 27 मध्ये 3 मिळवले तर 30 झाले, 30 मध्ये 3 मिळवले 33 झाले, 33 मध्ये 3 मिळवले तर 36 झाले. तर दुसऱ्या शृंखलेमध्ये कुठलं लॉजिक चाललंय? यस, लगेच उत्तर आलं बघा. 25 वजा 2 23 23 वजा 2 21. तर आता पुढचं उत्तर 21 वजा 2, तुमचं उत्तर 19 यायला पाहिजे. 19 पर्याय शोधा. यस, 19 पर्याय दिलेला आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1. आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो बघा, सीधी उंगली से घी नाही निकलता, तो उंगली टेढी करनी चाहिए. आपलं काम करण्यासाठी थोड्याशा वाटा बदलवा. कारण तुम्ही जर सरळ मार्गाने तुम्ही करून बघितलं पहिल्या वेळेस तर ते जमत नाहीये. तर मग थोडासा वेगळा विचार करा, थोडासा वेगळा विचार करा. आणि ते साध्या डोळ्यांनी समजतं बघा. 25 नंतर 27 म्हणजे संख्या मोठी झाली, 27 नंतर 23 पुन्हा संख्या कमी झाली, 23 नंतर 30 पुन्हा संख्या मोठी झाली. तर ही एका आड एक अशी सिरीज असली पाहिजे किंवा त्यांच्यामधला संबंध असला पाहिजे. ओके, चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलाय. हा पण प्रश्नाचं प्रेझेंटेशन फार सुंदर आहे आणि तो जमेल तुम्हाला. मी 60 सेकंदाचा 60 ते 90 सेकंद थांबणार आहे. तुम्ही मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला,
यस 60 ते 90 सेकंद मी थांबणार आहे. मधली संख्या आणि बाहेरच्या संख्या, हिंट मी तुम्हाला देऊन टाकतोय, मधली संख्या आणि बाहेरच्या संख्या यांच्यामध्ये काही संबंध प्रस्थापित करता येतोय का ते बघा. मधली संख्या आणि बाहेरची संख्या, यस 90 सेकंदाचा वेळ झाला. बघा आता बघा काय केलंय बघा यांनी, 5 गुणिला 3, 5 त्रिक 15 अधिक 1 16 या ठिकाणी लिहिलंय. पुढे बघा, 5 गुणिला 16, 5 गुणिला 16 किती होतात, 80. 80 मध्ये 1 मिळवला, 81. पुढे काय केलंय बघा, 5 गुणिला 81 होतात 405. 405 मध्ये 1 मिळवला 406, म्हणजे आपलं इथं उत्तर जे येणार आहे ते 406 गुणिला मधली संख्या 5, म्हणजे तुमचे 2030 अधिक 1 जर मिळवला तर तुमचं उत्तर 2031 त्या ठिकाणी असेल, जो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे. तर खूप सुंदर प्रश्न आहे बघा, लॉजिक समजून घ्या. प्रत्येक प्रश्न आपल्याला वेगळं लॉजिक शिकवतोय, वेगळं लॉजिक शिकवतोय. प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला वेगळ्या लॉजिकने प्रश्न सॉल्व करायचे. ओके चला पुढचा प्रश्न बघा. या प्रश्नाने तुम्हाला पुन्हा एक कॉन्फिडन्स मिळणार आहे, आत्मविश्वास तुमचा वाढेल आणि मग तुम्हाला ते पुन्हा आठवेल की मी काय कशासाठी तगादा लावलाय, कशासाठी आग्रह धरलाय आणि त्या आग्रहाचा उपयोग अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व करण्यासाठी आपल्याला होतो. आता बघा आपला 17व्या प्रश्नावर असल्यामुळे आपण प्रश्नांचा रिस्पॉन्स टाइम आपला हळूहळू कमी होतोय, तुम्ही लवकरात लवकर विचार करतायत. बघा 40 मिनिटांपासून आपण या ठिकाणी, 40-45 मिनिटांपासून आपण बसलेलो आहे, तर एका विचार करण्याची लेवल तयार झाली आहे. यस प्रत्येकाचं उत्तर आलेलं आहे. आता बघा या ठिकाणी काय केलं, ह्या वर्तुळाच्या पावभागाचा जर विचार केला आपण, 3 अधिक 2, 3 आणि 2 किती होतात, 5, आणि 5चा वर्ग तुमचं या भागामध्ये लिहिलाय. इथं जर तुम्ही बघितलं 15 अधिक 6, 15 अधिक 6 किती होतो, 21, आणि 21चा वर्ग किती होतो, 441 इथं लिहिलंय. 10 अधिक 7, 17 होतात आणि 17चा वर्ग 289 इथं लिहिलंय. तर तुमचं उत्तर येणार आहे 12 अधिक 13, 12 अधिक 13 होतात विद्यार्थी मित्रांनो 25, आणि 25चा वर्ग हे तुमचं उत्तराचा वर्ग असणार आहे. 25चा वर्ग बरोबर 625, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. खूप सुंदर प्रश्न आहे बघा. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी हे सिद्ध झालंय की वर्ग महत्वाचे आहेत आणि ते किती पर्यंतचे, 30 पर्यंतचे. 30 पर्यंतचे वर्ग पाठ करा. मी मागच्या रविवारी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, तुम्ही 30 पर्यंतचे वर्ग पाठ करा. 100 पर्यंतचे वर्ग काढण्याच्या ट्रिक मी तुम्हाला सांगेल. त्याची सुरुवात मागच्या सेशनमध्ये आपण केली पण होती. पुढचा प्रश्न बघा. आता या प्रश्नाने तुम्हाला आठवण येणार आहे पुन्हा घनांची. वेळ घ्या, मी तुम्हाला वेळ देतोय. येस काही विद्यार्थ्यांचे उत्तर आलेत. मधल्या ज्या संख्या आहेत बघा आता, त्या ओळखीच्या वाटतायत का तुम्हाला? 1 आणि 64च्या बाबतीत विशेषता अशी आहे की 1 हा वर्ग देखील आहे, घन देखील आहे. 64 देखील वर्ग देखील आहे, घन देखील आहे, पण 27 वरून तुमची ओळख पूर्ण होणार आहे. आता या ठिकाणी बघा, 7 वजा 3, 7 वजा 3 किती होतो, 4,
आणि चाराचा घन 64 या ठिकाणी मध्यभागी लिहिलेला आहे. त्या अनुषंगाने बघा, इथं 8 वजा 2, 8 वजा 2 किती होईल बरं हे आपण बघू. आपण इथं 6 होईल, मग व्हेरीफाय करून बघू पुढे. 5 वजा 4 किती झाला, 1. आणि आपल्याला, मी मगाशीच बोललो तुम्हाला, एकाचा घन हा 1 होतो. इथं जर बघितलं तर 11 वजा 8, 11 वजा 8 3, आणि आपल्याला माहिती आहे तर 3 चा घन हा 27 होतो, तो मध्ये लिहिलेला आहे. मग त्या अनुषंगाने 8 वजा 2 6 होतो. मग आपला उत्तराचा पर्याय असणार आहे 6 चा घन, 6 चा घन 216, जो पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणजे घन देखील बघा किती महत्वाचे आहे. प्रश्नाचं प्रेझेंटेशन बघा, या दोघं प्रश्नांनी तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढला असेल. म्हणजे संख्या जरी जास्त दिल्या होत्या आपल्याला, पण संख्यांची ओळख आपल्याला सहज करता आली, त्यामुळे प्रश्नाचं उत्तर देखील कमी वेळामध्ये आलेलं आहे. व्हेरी गुड. चला, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलाय. पुढचा प्रश्न सॉल्व करण्यासाठी तुम्हाला पाढ्यांची गरज आहे. पाढे जर तुमचे व्यवस्थित असतील तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लवकर देऊ शकता. संख्यांना लगेच कनेक्ट करतो. बघा, आपल्यामध्ये आपली जी दृष्टी दिली आहे देवाने, त्याचा जर तुम्ही योग्य वापर केला, पटापट पटापट तुम्ही नंबर्स कडे जर नजरा फिरवल्या, तर पटकन तुम्हाला लॉजिक त्या ठिकाणी क्लिक होणार आहे. कारण काही संख्या आणि काही संख्यांचे पाढे आपल्या जिभेच्या टोकावर आहेत, लगेच आपल्याला ते क्लिक होत आहेत. यस. चला, यस, बघा, हा 7 आहे. 7 गुणिला 9, 9 7 63, 7 आणि 9 यांचा गुणाकार इथं लिहिलाय. बघा, 7 गुणिला 9, 7 9 63 इथं लिहिलाय. 15 गुणिला 2 यांचा गुणाकार इथं लिहिलाय. 30. 15 गुणिला 2 इकडचा 2. इथे कसं लिहिलंय बघा, 7 गुणिला 9 इकडचा. म्हणजे अशा पद्धतीने गुणाकार होतोय, अशा पद्धतीने गुणाकार होतोय. आता 9 2 गुणिला याची पुढची संख्या आहे 7 14. तर मग अशा पद्धतीने जर मला गुणाकार लिहायचं, तर इथं संख्या आहे तुमची 9, आता पुढे काय, 15. 9 गुणिला 15, 15 9 35 700, तुमचं उत्तर 135 येणार आहे. आय होप तुम्हाला समजलंय. खूप सुंदर हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. पाढे जर तुमचे पाठ असतील तर तुम्ही क्षणार्धात ते लॉजिक शोधू शकता, क्षणार्धात शोधू शकता. यस. आणि म्हणून ज्या तुम्हाला सर्व्या गोष्टी ज्या तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने त्या सांगितल्या. काही गोष्टींवर, काही व्यक्तींवर आपण अंधविश्वास ठेवला पाहिजे. त्यांचा अनुभव, त्यांच्या अनुभवाचा उपयोग आपल्याला झाला पाहिजे, आणि तो तुम्ही करा. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे, 20 नंबरचा प्रश्न आहे. आकृती मधलं प्रेझेंटेशन बघा, आकृतीतलं प्रेझेंटेशन कसं आहे. आता थोडासा हा प्रश्न सॉल्व करण्यासाठी मागचीच जर आपण ट्रिक वापरली, तर बघा, हा 5 आहे आणि घड्याच्या काट्याच्या दिशेने जर मी इकडे जातोय, 5 आणि 3 इथं 8 दिसतायत. मी तुम्हाला सांगतोय बघा, जमतंय का हे. नंतर जर तुम्ही पुढे गेले बघा, 8 आणि 4 यांची दोघांची जर बेरीज केली, तर इथं 12 मी थोड्या वेळासाठी ठेवलं, तर 12 आणि पुढे हा 1, तर 12 आणि 13 इथं आपल्याला दिसतंय. म्हणजे नक्कीच इथं प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला पाहिजे, 12 यायला पाहिजे. आय होप तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. हा थोडासा ट्रिकी होता म्हणून मी तुम्हाला सांगून दिला. बघा, पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला, या ठिकाणी बघा, हा 5 आहे, 5 मध्ये हा 3 मिळवला, तर 5 आणि 3 किती झाले, 8. आता 8 मध्ये आपण हा 4 मिळवू, तर या ठिकाणी 12 येतील. तर 12 मध्ये हा आपण 1 मिळवला, तर इथं 13 येतोय का, येतोय 13. म्हणजे आपलं लॉजिक बरोबर आहे. तुमचं प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ही 12 असायला पाहिजे. 25 प्रश्न आपण पूर्ण करणार आहेत. 21व्या प्रश्नावर आहेत. आपण 4 प्रश्न अजून याच्या नंतरचे घेऊ. चला, खूप साऱ्या संख्या या स्टार मध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत, खूप साऱ्या संख्या स्टार मध्ये दिलेल्या आहेत. आता जर तुम्हाला अजून तुमचा झूम इन करायचा, फोकस वाढवायचा असेल, तर बघा ह्या टोकाच्या ह्या संख्यांकडे बघा. 1 2 क्रमवार संख्या आहेत, 16 17 क्रमवार संख्या आहेत, 6 5 क्रमवार संख्या आहेत. करा, आता तुम्ही करा, मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. यस. अशा पद्धतीने जर बघितलं, म्हणजे आपण याला म्हणतो डिवाइड अँड रूल, तोडा फोडा आणि राज्य करा, डिवाइड अँड रूल.
डिवाइड अँड रूल. येस. आलं बघा, याच्यानंतर फार काही लॉजिक लावायची गरज नाही. 18, 19, 3, 4 दिसतंय. म्हणजे एक तर 15, 16 होऊ शकतो, पण 16 तर पर्यायांमध्ये दिलं नाहीये, म्हणजे 14, 15 होईल. 14 पर्यायांमध्ये दिलंय तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 किंवा बी असायला पाहिजे. तर काही वेळेस आता बघा, प्रथम दर्शनी हा प्रश्न एकदमच आपल्याला अक्राड विक्राड दिसला, पण जर तुम्ही थोडस खोलात गेल्यानंतर तुम्हाला समजेल की अरे हा प्रश्न इतका सोपा होता. ठीक आहे, ओके, चला पुढचा प्रश्न बघा. आता याच्यामध्ये अक्षर देखील वापरले, अल्फाबेट्स देखील वापरले, आणि म्हणून मी तुम्हाला याचा मदत करतो. बघा, अल्फाबेटच्या क्रमांकाचा जर विचार केला तर एस चा क्रमांक 19 आहे आणि डी चा क्रमांक 4 आहे. मग हे 19 आणि 4 यांची जर वजाबाकी केली तर ती 15 येते, आणि ती 15 वजाबाकी ही या ठिकाणी या कॉर्नरला लिहिलेली आहे. चला मी हिंट तुम्हाला दिलेली आहे, पुढचं काम तुम्ही करा, पुढचं काम तुम्ही करा. आता याच्यासाठी इंग्रजी अक्षरांचे क्रमांक तुमचे पाठ असले पाहिजे, जे मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं. पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की इंग्रजी अक्षरांचे क्रमांक पाठ करून टाका. त्याच्यासाठी जेव तुम्ही जेवणात काहीतरी तुम्ही टाइमलाईन ठेवा की बुवा आज जेवण केल्या, जेवणाच्या अगोदर मी ते कम्प्लीट करून टाकेल, की झाल्याशिवाय जेवण करणार नाही, वॉट एव्हर. जे तुम्हाला एक बंधनात ठेवेल, एक शिस्त लावेल, अशी गोष्ट तुम्ही जर ठरवून जर ते केलं तर नक्की होणार आहे. यस, काही लोकांचं आलं बघा. टी चा नंबर किती आहे? टी चा क्रमांक 20 आहे आणि डब्ल्यू चा क्रमांक 23 आहे. दोघांची वजाबाकी केली तर 3 या ठिकाणी लिहिलेलं आहे. T20 चा क्रिकेट, T20, T20 वर आहे. जिजाऊचा जे किती वर आहे? 10 वर आहे. 20 वजा 10 म्हणजे किती आले? 10. तर त्याच अनुषंगाने पी चा 16 वर आहे आणि जी किती वर आहे? 7 वर आहे. 16 मधून 7 केले तर तुमचं उत्तर 9 यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक बी आहे. यस, तर दोघांची या ठिकाणी सांगड आहे. इंग्रजी अक्षर आणि त्यांचे क्रमांक हे महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न, 23 नंबरचा प्रश्न. यस, खूप चांगला प्रश्न आहे बघा हा. पुन्हा वर्गघनांशी संबंधित आहे. 3 आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत, 3 आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत. वरच्या संख्यांकडे जर फोकस केलं तर ह्या विशिष्ट संख्या आहेत, विशिष्ट संख्या आहेत ह्या, या विशिष्ट संख्या आहेत, पूर्वा ओळख. यस, याचं जर वर्गमूळ घेतलं मी, 4 चं वर्गमूळ घेतलं तर 2, 9 चं वर्गमूळ घेतलं तर 3, आणि 9 गुणिला 3 या ठिकाणी 6 दिसतोय. 9 चं वर्गमूळ घेतलं पुन्हा 3, ह्या 16 चं वर्गमूळ घेतलं 4, दोघांचा गुणाकार केला, 4 त्रिक 12 दिसतोय. 16 चं वर्गमूळ घेतलं 4, इथं 20 आलाय, म्हणजे इथं गुणाकारात 5 असायला पाहिजे, म्हणजे इथं येणारी संख्या ही 5चा वर्ग म्हणजे 25 असेल. सो तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार. समजतंय प्रश्न? समजतंय. तर बघा, सर्व्या गोष्टी वर्ग, घन, पाढे याच्याशी संबंधित आहेत, मूळ संख्या यांच्याशी संबंधित आहेत, आणि म्हणून पुन्हा पुन्हा त्या गोष्टींचा तगादा मी लावलेला आहे. सेकंड लास्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी घेऊ. चला मी वाट बघतो. हा प्रश्न तुम्ही करा, थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला हा सॉल्व करावा लागेल, आणि बऱ्यापैकी वेळेस आपल्याला दिसतं की अशा प्रेझेंटेशन मध्ये प्रश्न विचारले जातात, अशा प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात.
येस आता बघा, या ठिकाणी 18 आणि 19 या दोघांची जर मी बेरीज केली तर ती येते 37. 37 मधून 2 वजा केले तर 35 इथं दिसत आहे. 22 आणि 24 यांची जर बेरीज केली तर येते 46. 46 मधून 3 वजा केले तर मला 43 दिसत आहे. मग त्याच अनुषंगाने 26 आणि 27 यांची बेरीज होणार आहे. 26 आणि 27 यांची बेरीज होईल विद्यार्थी मित्रांनो 53. आता याच्यातून वजा 2 केले होते वजा 3, तर आता याच्यातून वजा 4 होतील. 53 वजा 4 49 तुमचं उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर आहे. आय होप तुम्हाला लॉजिक समजलं असेल. थोड्याशा वेगळ्या पद्धतीचं लॉजिक आहे पण सुंदर लॉजिक आहे. ठीक आहे, चला शेवटचा प्रश्न मी प्रेझेंट करतो. हे लॉजिक लिहून घ्या, ही आकृती पण काढा. आकृती सहज काढण्यासारखी आहे म्हणून काढा. चला आजच्या सत्राचा शेवटचा प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी मांडला आहे. प्रत्येकाने प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 25 प्रश्न आपण आजच्या सत्रामध्ये हे घेतलेत. खालच्या संख्या आणि वरच्या संख्या यांच्यामध्ये काही तुम्हाला साम्य दिसतंय का बघा. म्हणजे मला काय म्हणायचं बघा, 9 गुणिला 6 केलं तर 954 होतात आणि 9 गुणिला 3 केलं तर 9 त्रिक 27 होतात. 14 षक 84 होत आहेत आणि 14 त्रिक 42 होत आहेत. 7 षकम 42, 7 त्रिक 21 व्हायला पाहिजे तुमचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. किंवा असं पण कोणी विचार केला तर बघा, 27 च्या दुप्पट 54, 42 च्या दुप्पट 84, तर कशाच्या दुप्पट 42 येणार आहे, तर 21 च्या दुप्पट 42. म्हणजे ह्या संख्या काय होत आहेत, दुप्पट होत आहेत. ह्या संख्या दुप्पट होत आहेत म्हणून या तुमच्या या प्रश्नाचं उत्तर हे 21 येणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण हा संख्या कूट प्रश्न हा टॉपिक आपण सुरू केलाय. त्याच्यावरचे 25 क्वेश्चन्स आपण घेतले. उद्याच्या सत्रामध्ये आपण ऍक्च्युअल आपल्या पोलीस भरतीच्या परीक्षांमध्ये वेगवेगळ्या परीक्षांमध्ये म्हणजे PYQ मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नांवर आपण अनालिसिस करणार आहेत. पूर्ण ताकदीने हे सेशन्स अटेंड करा, याचा पुरेपूर वापर करून घ्या, उपयोग करा. याच्यावर आपल्या ज्या रिव्ह्यू टेस्ट होतील त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होईल. ठीक आहे, आशा करतो की तुम्हाला आजचं सेशन समजलं असेल. थँक्यू व्हेरी मच, बाय बाय, हॅपी लर्निंग.